आता एक मोठी बातमी समोर येते चीन सोबत सुरू असलेल्या सीमावादाच्या पार्श्वभूमीवर लष्कर आणि हवाई दलानं लेह मध्ये संयुक्त युद्ध सरावाला सुरुवात केली आहे या युद्धाभ्यासात युद्ध थर्टी एम घेतला या तर यामध्ये मालवाहू विमानं आणि लढाऊ हेलिकॉप्टर ही सहभागी झाले होते आणि या भागातली भौगोलिक परिस्थिती पाहता लष्कराला खास काळजी घ्यावी लागते त्याचाही सराव आहे तर याआधीच भारतानं या भागामध्ये लढाऊ विमानं तैनात केली असून लष्कराच्या ही या भागात तैनात एका वरिष्ठ लष्करी आधि, दिलेल्या माहितीनुसार आंतरराष्ट्रीय नियमांचं उल्लंघन करून चीन जैविक हल्ल्यासारखे कृत्य करू शकतो तर अलीकडेच लष्करानं दहशतवाद्यांसाठी शस्त्र बाळगणारे ड्रोनही पाडलेले आहेत जैविक हल्ला देखील शक्य आहे त्यामुळेच ही खबरदारी घेतली जाते आणखी एक मोठी बातमी बात आहे राज्य सरकारच्या फी वाढ करण्यास मनाई करणाऱ्या आदेशाला हायकोर्टानं स्थगिती दिली आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी राज्यभरातील शाळांना फी वाढीची मनाई करणाऱ्या राज्य सरकारच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे तसंच राज्य सरकारला याबाबत पुढील दोन आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देशही दिलेत फी आकारणी हा शैक्षणिक संस्थेचा मूलभूत अधिकार असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी हायकोर्टात केला आहे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता दोन हजार वीस या शैक्षणिक वर्षासाठी राज्यातील शाळांनी यंदाच्या वर्षी आपल्या शुल्कात वाढ करू नये तसंच सरसकट वार्षिक शुल्क गेत, न घेता ते टप्प्याटप्प्यानं आकारण्यात यावं तसंच पालकांना फी दरमहा अथवा तिमाही जमा करण्याची मुभा द्यावी अशी अधिसूचना आठ मे रोजी राज्य सरकारच्या वतीनं प्रसिद्ध करण्यात आली होती आता त्या निर्णयाला त्या आदेशाला हायकोर्टानं स्थगिती दिली आहे बातमी आहे जालन्यातून जालन्यातील अंबड आणि बदनापूर तालुक्यामध्ये गुरुवारी मध्यरात्री मुसळधार पाऊस झालाय आहे त्यामुळे सहा मंडळात अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली आहे तर बदनापूर तालुक्यातील रोशनगाव मंडळात दोन तासामध्ये दोनशे सात मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे आणि याच परिसरातून वाहणाऱ्या दुधना नदीला तब्बल पंधरा वर्षानंतर मोठा पूर आला आहे यामुळे दुधना नदीवर असलेल्या कोल्हापुरी बंधारे तुडुंब भरून वाहत आहेत यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे तर या परिसरामध्ये झालेल्या पावसानं दुधना नदीचे तुडुंब भरून वाहतानाचे विहंगम दृश्य ड्रोनच्या माध्यमातून टिपण्यात आली आहेत आणि तीच विहंगम दृश्य आपण बघू शकताय फक्त साम टीव्हीवर यानंतर बातमी आहे का ची चा एका व्हायरल व्हिडिओची बोरवेलच्या खड्ड्यामध्ये पडलेल्या शेळीला एका तरुणानं आपला जीव धोक्यात घालून वाचवलंय बोरवेलच्या खड्ड्यात शेळी पडली होती तिचा आवाज ऐकून वाचवण्यासाठी हे तरुण सरसावले शेळीला कसं वाचवायचं हा प्रश्न त्यांच्या समोर होता तेव्हा या पठ्यानं चक्क शीर्षासन केलं आणि त्याच्या सहकार्याने याचे पाय धरले आणि मग काय यानं शेळीची मानगुट पकडून तिला सुखरूप बाहेर काढलं हा व्हिडिओ नेमका कुठचा आहे ते समजू शकलं नाहीये मात्र तुम्ही असलं धाडस ಏ ಏತ ಎರಡಕ್ಕೆ ಒಳಗ್ ಬಿಡ್ರಿ ನೀವು ಓದ್ತೀರಿ पुळेत संत सोपान देवाची समाधीस्थळ असलेल्या सासवड शहरात आठवणीतील वारी हे 3D रांगोळीचे प्रदर्शन सुरू आहे सासवडचे रंगवलीकार गोमना सोमनाथ बोंगळे आणि त्यांच्या सात सहकाऱ्यांनी ही 3D वारी साकारली आहे तर यामध्ये पालखीतील वैष्णवांचा मेळा दिंड्या पताका वारीतील खेळ हे रेखाटण्यात आलेत